पेडण्या पांडुरंगान व्हेलो आमकां आतां बार्देजां कडेन. बार्देजां अंजुना म्हाका तर लोकांचे काकूट दिसपाक लागले. लोक लास्टाक आतां पुलीस स्टेशनाचेर वचून बसपाक लागले की बाबा आतां कितें करप, पार्टी ज्यो वाजता पळय तांचें करप कितें. लोकांनी मेणवात्याचो मोर्चा काडून जालो, लोक आतां पुलीस स्टेशनार वचून जाले, हायकोर्ट हायकोर्टाच्यान आदेश दीत आसा. म्हाका पयर एकट्यान सांगलें की स्कुलाक चलयेक आपल्या एक प्रोजेक्ट वर्क दिल्लो आनी ताजे खातीर तांकां एक व्हिडियो रिकॉर्ड करपाक जाय आशिल्लो. सादो प्रोजेक्ट वर्क, डिफिकल्ट नाशिल्लें कांय, बट ताजे खातीर एक व्हिडियो रिकॉर्ड करपाक जाय आशिल्लो आनी मोबायलाचेरच करपाचो म्हणून. तांच्या वांगड्यांची परिस्थिती अशी आशिल्ली की 3 दीस तांकां मोबायल चालू करून एक व्हिडियो रिकॉर्ड करपाक मेळना, कारण सगळें ढाण 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 करून सगळें चारूय वटेच्यान चालू आशिल्लें. 4 दिसांक तांणी स्कूटर स्टार्ट मारली, स्कूटर स्टार्ट मारून खंय ती दुसरे कडेन खंय तरी गेली आनी दुसरे कडेन खंय तरी वचून ताणें तो व्हिडियो रिकॉर्ड केलो आनी तो असायनमेंट कंप्लीट केलो. आतां सगळ्या शिक्षणाचे बाबतींत, निधीचे बाबतींत, सगळे बाबतींत हो विशय आयला. तूं काकूट दिसना लोकांच्या आतां, आनी लोकांनी आतां करप कितें? प्रमोद, आम्ही खूप उलयले दिसता म्हाका हेजेर. बट काकूट दिसता कित्याक इट इज कंप्लीटली लॉलेसनेस. आज दिसता अशें की कोर्टान खूब ट्राय केली, कोर्टान इतले बॉडी एटलिस्ट 12 बॉडी तरी म्हाका दिसता स्ट्रिक्ट स्ट्रिक्चर्स घातले तेंचेर, म्हणजे ब्लेमिंग स्पेसिफीक ऑथॉरिटीज, रायट, लायक DGP, लायक यु नो मामलादार, ऑल ऑफ देम हॅव बीन स्पेसिफिकली नेम डेट यू आर फेलिंग इन युअर ड्युटी. एनवायरमेंट एनवायरमेंट गोवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड हॅज बीन नेम्ड, सो मेनी ऑथॉरिटीज हॅव बीन नेम्ड, पूण कांय जावंक ना. आनी अशेंच जालां की कोर्टाक कन्विन्स करपाक तेणी कितें तरी मांडलां आनी तिंगा तें हें जालां. ऑन द ग्रावंड इट इज नॉट वर्क. लोकांनी मुखार काडलें. आतां लास्ट टायम वॉज कंप्लीटली अ पिपल्स एज्युटेशन. पिपल केम फॉरवर्ड, दे वेंट टू द पुलीस स्टेशन, दे कॅन्डलीट केले. अशें जालें की लास्ट डेक तेणी कांतरां म्हणून कॉमेस केली. रातची 10:00 एट द टायम ऑफ सावंड दीस थिंग दे स्टार्टेड सिंगींग यो रे बाबा यो म्हणून. सो कोणी कांय आयकूंक ना. सो आतां आनी थिंगा यू नो इट इज आयदर पीपल टेक टू द स्ट्रीट्स ऑन अ डेली बेसीस टू मेक इट अ मास एज्युटेशन, अदरवायज आय डोंट थिंक एनीबडी कॅन हेल्प द कॉज. आय मीन इट्स अ व्हेरी व्हेरी सॅड सिच्युएशन वॉट यू सी इन कोस्टल नॉर्थ. आनी थिंगा लोकांचे कॉमन लोकांक बरें सांगलें की एटलिस्ट म्हणपाक लागलो लोक पीसफुली एज्युटेट करतात, ताजो रिस्पेक्ट करात आनी सोल्युशन काडात. कारण मागीर जर लोकांनी जर कायदो हातांत घेतलो न्ही, मागीर हे बोळा मारत भोंवतले म्हणून. लोकांक कायदो हातांत घेवपाक लायनाकात, कारण लोकांच्या आयुश्याचे हाल जाल्या थंय. पीसफुली आतां आनी उरंक ना प्रमोद. पीसफुली आतां जावचें ना म्हणटा. पीसफुली आतां कांयच जायना. पीसफुली ते बीन प्रोटेस्टींग पीसफुली फॉर द लास्ट 6-7 days नायट्स एक्च्युली यु नो कॅम्पिंग देर विथ कॅन्डल गोईंग टू द पुलीस स्टेशन. कोणी आयकलां? पुलीस देमसेल्स आर नॉट इंटरेस्टेड. सो फॉरगेट अबाउट अदर पीपल. पुलीस आर देमसेल्स नॉट. म्हाका एक आवय बापायन बरें सांगलें म्हणून बाब की रातीन म्हणपाक आमी एज्युटेशन करतात. आय स्टॉकिंग टू देम ड्युरिंग दीस एज्युटेशन. आमी म्हणपाक एज्युटेशन करतात, एज्युटेशन करून रातीन न्हिद मेरेन म्हणपाक सगळे 2-3 जाता. म्युझीक एकवटेच्यान चालूच उरता, म्युझीक काय बंद जायना. आनी दुसरी सकाळ फुडें उठून भुरग्यांक स्कुलाक पावोवपाक जाय. सो म्हणपाक फाटले 3-4 राती आमी अशीच आसात. धड न्हीद ना, कांय ना, आनी न्हिदपाची परिस्थिती ना. इतली मोठ्यान सगळें म्युझीक चलता थंय. हे खंय पावपाचें? फाल्यां मागीर जर लोक मागीर जर चाळवले न्ही, मागीर लोकांक दोश दीत पुसतले. थंय कोस्टल बेल्टान प्रमोद एक व्हडली सिंडिकेट आसा. रवी नायक जेन्ना होम मिनिस्टर आशिल्लो तेन्ना आमी एक स्टिंग ऑपरेशन केल्लें. हय. तेन्ना हांवें 2-3 क्लबांक विजीट केल्ली जाल्यार थंय ड्रग्स सुद्दां ओपनली मेळटा. आनी हेच्या हेतून आमी थंयसरल्या लोकल PA इमिडिएटली कॉल केलो की अशें अशें चल्लां म्हणून. फोन केल्या उपरांत 10-15 मिनटान त्या क्लबाच्या सगळ्या लोकांक खाली करपाचें हें सुरू जालें. क्लब खाली जाल्या उपरांत पुलीस येयली. हांवें मागीर PA विचारलें, आर तुमी आतां येयला काय म्हणून. 1 वरां केन्ना तरी आयलो तो. तेज्या मेरेन सगळें खाली केल्लें. सो ही एक सिंडिकेट आसा. तूं जेन्ना कितें करपाक थंय गेलो न्ही, कोणूय कितें रोखडें इनफॉर्म करता एकामेकाक. आनी जर कारवाय बी करपाचे आसात न्ही, ते दोळ्यांक उदक लावपाचें आसलें ते करून दाखयतात पुलीस किंवां ती गव्हर्मेंट ऑथॉरिटी. सो म्हाका दिसता की हो प्रश्न सुटप खूब मुश्कील आसा. दुसरी एक गजाल जाला कशें प्रमोद, फाटल्या डिबेटीन आमी उलयल्या उपरांत कांय लोकांनी सांगलें की मास्क जे आसा आंदोलन जावपाचें ती शक्यता कमी आसा म्हणटात ते. पुणू लोकांक त्रास जाता, जेन्युइन प्रश्न थंयसरलो आसा, हें सगळें मान्य. पूण जालां कशें म्हणटा की कोस्टल बेल्टांतले जे लोक आसात तांच्यांनी होम स्टे सारके आपल्या घराच्या वयर रूम काडप,
सदाऱ्यांक आनी एक बारीकशें हॉटेल काडप, लॉजींग काडप, करप, होमस्टे करप, शॉप घालप, ज्यूस सेंटर घालप, ह्यो सगळ्यो गजालींनी आतां लोकल लोक इनवॉल्व जावपाक लागले हळूहळू. सगळ्यांचो बिझनेस जो इंट्रस्ट आसा तो सतत येवपाक लागला, म्हणटकच लोकल लोक तितल्या तिडकीन आतां येतले कांय रस्त्यार, हेतून म्हाका दुबाव आसा. पूण कांय लोक, कांय कार्यकर्ते, एक्टिविस्ट जे आसात ते बाबडे थंय सातत्यान थंय एक्टीव आसात त्या हातून, आनी ते परत परत पुलिसांक कंप्लेन करीत आसता, पूण तेंची कोण दखल घेयना हें आमचें दुर्दैव. म्हाका दिसता हायकोर्टानूच कितें तरी सांगपाचें आनी सरकारान मातशें हेतून सिरियस हें घेवन, विशय दखल घेवन. म्हाका दिसता लास्ट हेतून जी डिलायला लोबन म्हटलेले आनी हांवें एक विजीट केल्ली काणकोण एक्या हेतून क्लबांक, तेन्ना म्हाका लक्षांत येयलें की थंय हेडफोन लावन ते म्युजीक तुका जाय तशें वाजोव येता, ती एक सिस्टम आसता. डिलायला लोबन ते सजेशन दिल्ले, पूण हे लोकांकच त्रास करतात. हय, लोकांक त्रास करू नाका तुम्ही व्हडल्यान ते. करेक्ट. आणि हांवें लास्ट पेटीन उलयलं की हांवें स्वतः पळयला, तुम्ही केन्नाय रातचे या म्हटल्यार या, दोन तीन चार जाय मेरेन थंय धुमच्यान आसता. लोकल वॉर्ड ते स्वस्ता पळय, तेंकां आणि त्यांच्या हेका आणि सामकें प्रश्नच ना.